since long ago, after the vacations, all the world affected by corona. That's why manual classes banned. Online education was going on, is going on, will going on. The show must go on. किती संकट आले आणि काही जरी झालं तरी आपलं काम आपले अधिकार आपलं कर्तव्य हे चालू राहिले पाहिजे लाइक दैट जस्ट वी हैव स्टार्टेड मैन्युअली क्लासेस एंड यू आर नाउ 10th क्लास स्टूडेंट्स यू हैव टू वर्क हार्ड यू हैव टू ट्राई but securing yourself swatahchi kutumbachi apli kaalji ghun aplyala shikayche and you know we have started the first unit and the beginning of the unit is a nice perfect poem the poem indicate that your demands kavite madhun kai magni aahe some students want to say sir I have to say something mala kai tari sangayche mala kai tari bolayche I want to express my thoughts. Adults are always dominating, but teenagers also some demands. तुमच्या वयाच्या मुलामुलींच्या सुद्धा काही मागण्या असतात. We have discussed about the warming up and chit chat, and now look at the actual poem. Name of the poem, the title of the poem is a teenager's prayer. Teen, small. लहान मुलं मोठे माणसं वृद्ध माणसं असे ग्रुप केलेले असतात मोठ्यांचे काही डिमांड्स असतात त्यांचं काही सांगणं असतं तसंच तुमच्या वयाचं सुद्धा काही सांगणं आहे तुमची सुद्धा काही प्रार्थना असते तुमचं सुद्धा काही घराणं असतं हे या कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुमचं केलेलं आहे पहा द टायटल ऑफ द पोयम अ टीनेजर्स प्रेयर काय आहे त्यांची प्रार्थना काय आहे मागणं ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स यस डेफिनेटली प्रत्येक दिवस पा एक नवी सुरुवात असते प्रत्येक दिवस नवीन काहीतरी घेऊन येत असतो ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स डिसिजन्स आय मस्ट टेक आपण आता अशा वयामध्ये आलेलो आहोत अशा वर्गामध्ये आहोत अशा गटामध्ये आहोत स्वतःचे निर्णय घेता आले पाहिजेत नेहमी तुम्हाला सांगतो मी विचार करता आला पाहिजे यू हॅव टू थिंक युअर सेल्फ यू हॅव टू थिंक अबाउट युअर फ्युचर व्हॉट कॅन आय डू What to do? Which things are good for my future? भविष्यासाठी माझ्या भविष्यासाठी काय चांगले काय मी निवडायला पाहिजे काय निर्णय घ्यायला पाहिजे नवीन सुरुवात असते
नवीन निर्णय घेण्याचा दिवस असतो आणि मला ते घेतले पाहिजे. आय मस्ट टेक. आपण आपल्या बुद्धीचा वापर करायचा आहे. ईच अँड एव्हरी पर्सन हॅव अ ब्रेन. आहे की नाही? प्रत्येकाला मेंदू, प्रत्येकाला मेंदू आहे. प्रत्येकाने आपापले निर्णय, ईच अँड एव्हरी पर्सन शुड टेक डिसिजन्स देमसेल्व्स. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट विल दॅट आय विल टेक. कुठल्या मार्गाने जायचे, कोणता रस्ता निवडायचे, मीच ठरवू शकतो. आय एम द ओनली वन टू चूज. व्हॉट आर युअर हॉबीज, व्हॉट आर युअर पॅशन्स, दॅट्स वाय यू बेटर नो who are you and what are you. तुम्ही कोण आहात, तुम्हाला कशामध्ये आवड आहे, कुठले छंद तुम्ही जोपासता, कुठले विषय तुम्हाला आवडतात, याच्यामध्ये तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं आहे आणि ते निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजे. मार्ग अनेक असतात. If you want to go any village or any city to cross or to travel, there are many routes, but some or one of them is the best way, and that best way you have to choose. Rastya anek astat, marga anek astat. परंतु चांगला मार्ग कोणता आहे, त्या रस्त्याने गेलं म्हणजे आपल्याला लवकर जाता येतं, सुरक्षित प्रवास होतो, चांगल्या प्रकारे आपण तिथं पोहोचतो. आणि जर विचार न करता आपण प्रवासाला निघालो आणि कुठल्याही मार्गाने जर जाण्याचा प्रयत्न केला, तर मात्र तुम्हाला प्रवासातही त्रास होतो आणि प्रवासात त्रास झाल्यानंतर पोहोचण्यामध्ये तुम्हाला अनंत अडचणी निर्माण होतात. दॅट्स वाय यू हॅव टू चूज द राईट वे, राईट थिंग्स. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, रोड ऑफ लाईफ, जीवनाचा मार्ग मी निवडू शकतो. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. कुठल्या मार्गाने मला जायचे, जीवनाचा मार्ग मला निवडता आला पाहिजे. आता यू आर नॉट नाऊ इन्फंट्स, यू आर ग्रोन अप. आहे की नाही? वाढ झालेली आहे तुमची, मोठे झालेला आहात तुम्ही. आता चांगलं काय वाईट काय हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळतं. जीवनाचं मार्गक्रमण करण्याचं आता तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आणि म्हणून आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड टू ग्रेट सक्सेस. कसला मार्ग निवडायचा आहे मला? असा मार्ग निवडायचा आहे की शेवटी मला यश मिळवून देणार, विजय प्राप्त करून देणारा पाहिजे. म्हणून मार्ग निवडताना बी कॉशियस, be confirm, take some suggestions, hear some experiences. काही अनुभव ऐकले पाहिजेत, त्या रस्त्याने गेलेल्या माणसांचे काही अनुभव आपण पाहिले पाहिजेत. सहज एखाद्याला विचारला आपण ह्या ह्या गावाला जायचंय, तो सहज सांगतो मी गेलो त्या रस्त्याने, जाऊ नकोस. का? रस्ता खराब आहे. त्या रस्त्याने आपण जाणार आहेत का मग? नाही.
यू वोट चूज. असा मार्ग मला निवडायचा आहे की जो मला यशाप्रती घेऊन जाईल, ग्रेट सक्सेस, और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि जर तुमचा मार्ग निवडण्याचा चुकला तर तुम्हाला पुढे अंधाराशिवाय काही दिसणार नाही. लक्षात ठेवा, अनंत अडचणी तुमच्या समोर उभे राहणार आहेत. सो मेनी ऑड, सो मेनी ऑब्स्टॅकल, सो मेनी डेंजर्स विल फेस यू इफ यू डोंट चूज द राईट वे. चांगला मार्ग जर नाही निवडला तर मात्र तुम्हाला संकटाला सामोरं जावं लागणार आहे, अंधारामध्ये खितपत पडावं लागणार आहे, डिस्ट्रेस, त्रास होणार आहे तुम्हाला. आणि म्हणून मार्ग निवडताना अगोदर राईट वे चूज. प्लीज ओपन अप माय आईज डियर लॉर्ड. काय म्हणतो आपण? देवाकडे साकडे, लॉर्डकडे, देवा माझे डोळे उघड. आता उघडले नाहीत का तुमचे? आहे. फिजिकली, नॉट फिजिकली. आता तुमचे शारीरिक दृष्ट्या उघडलेले, बघता तुम्ही इकडं तिकडं. पहा, लुकिंग अँड ऑब्झर्वेशन, देअर इज अ बिग डिफरन्स बिटवीन बोथ. लक्षात, पाहणं आणि निरीक्षण करणं याच्यामध्ये खूप फरक असतो. पाहतो आपण सहज, आणि निरीक्षण करायचं म्हटल्यानंतर डोळे पूर्ण आपलं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर असत. मग प्रेयरमध्ये तुम्ही काय म्हणताय? प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. मला स्पष्ट दिसलं पाहिजे असे माझे डोळे होते. आताही दिसतो. स्पष्ट दिसलं पाहिजे याचा अर्थ मला सगळ्या गोष्टी कळाल्या पाहिजेत. काय चांगलं काय वाईट याची समज आली पाहिजे, त्याच्यासाठी माझे डोळे उघडा. डोळे बघा, मी डोळे उघडल्याशिवाय बघतो का? बघणं वेगळं आणि विचारपूर्वक त्याचं निरीक्षण करणं वेगळं. त्या प्रकारे डोळे उघडायचे. आणि म्हणून हे साकडं तुम्ही देवाकडे मागताय की बाबा माझे डोळे उघ, मला कळू दे चांगलं बाई. दॅट इज द थर्ड स्टांजा ऑफ द पोएम. रिमेनिंग पार्ट ऑफ द पोएम वी विल कंटिन्यू.